आदिवासींच्या जमीन हस्तांतरणाचा कायदा नसताना बेकायदेशीर जमिनीचा वापर करणाऱ्या सर्जन रियालिटीज व सुजलोन कंपनीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील भोने, शनिमांडळ, तिलाली, बलवण, ठाणेपाडा अशा अनेक गावात सुजलोन व तिची उपकंपनी असलेल्या सर्जन रियालिटीजने आदिवासींच्या शेकडो एकर जमिनीवर शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाकाय टावर उभे केले असून तेथे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा रस्ते तयार करण्यासाठी वापर केला आहे. तसेच विजेचे वाहक पोल व तान शेतकऱ्यांच्या शेतामधून अनेक वर्षापासून वापर करीत आहेत. याबद्दल शेतकऱ्यांसोबत करार करून सुद्धा 15 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा या कंपनीने उचललेला असून पवन ऊर्जा शेतकरी कामगार संघर्ष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की सदर बेकायदेशीररित्या हा व्यवहार रद्द करण्यात यावा. 15 वर्षापासून ज्या जमिनीचा वापर कंपनीने केलेला आहे त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. अन्यथा 15 दिवसात न्याय मिळाला नाही तर कंपनीने बनवलेले रस्ते व वीज वाहक पोल तसेच स्थान शेतकरी स्वतःहून काढतील व याला सर्वस्व कंपनी प्रशासन जबाबदार राहील असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पवन ऊर्जा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, बापू भिल, अंकुश पाटील, धनराज शिंदे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. आमच्या गावामध्ये गेल्या 15 वर्षापासून सुजलोन कंपनीने उभे केलेले टावर त्याच्यामध्ये जे रस्ते केलेले आहेत ते आमच्या सुद्धा आदिवासी समाजाच्या जमिनी गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्याकडून फक्त आम्हाला तरी आश्वासन दिले कंपनीवाल्यांनी की तुम्हाला दरवर्षाला आम्ही 1-2 लाख रुपये तुम्हाला आम्ही पैसे देणार आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुमच्या आमच्या रस्त्यात तुमच्या जमिनीवरती वापर करणार आहोत असे फक्त आश्वासन दिले. आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाचा लाभ त्यांनी दिलेले नाही. आजपर्यंत 15 ते 16 वर्षे झालेले आहेत. आजही त्यांच्या जमिनीचा वापर ते लोक करत आहेत कंपनीवाल्यांनी. नाही त्यांनी आता आम्ही विचारतो त्यांना की आमच्या पोरांना त्यांनी जॉबचीसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या पोरांना आम्ही जॉब देऊ या कंपनीमध्ये. पण आजपर्यंत 1 पोरगाला त्यांनी जॉब दिलेले नाही किंवा रोजगार उपलब्ध करून दिलेले नाही. आम्हाला कडकडीत सर गव्हर्नमेंटकडून आम्ही आता आदेश दिले आहे कलेक्टर साहेबांना, मॅडमांना आत्ताच आदेश दिले आहे आम्ही. जर कधी एवढ्या 15 दिवसामध्ये जर आमच्या आदेशाची जर छाननी झाली नाही तर तरी आम्ही आंदोलन करू, रस्ता बंद करू. आमचा लढा हा इथल्या आदिवासींच्या जंगल जमिनीचा विषय आहे. ज्यांच्या बापजाद्यांच्या जमिनी या सुजलोन आणि तिची उपकंपनी सर्जन रियालिटीजने एक धोकाधडीच्या स्वरूपामध्ये खोटं बोलून खोटे दस्तावेज बनवून जे हडप केलेले आहेत त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातला बराच मोठा भाग आहे. आम्ही गेल्या 3 महिन्यापासून नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी संघर्ष समिती ज्याच्यामध्ये कामगारही आहेत यांच्या समितीमार्फत आम्ही लढतो आहोत. आत्ता सुजलोन कंपनीने खोटारडेपणाचा एवढा बागुलबुवा चालू केलेला आहे. त्यांनी प्रशासनाला पत्र दिली आहेत की आमचा आदिवासी जमिनीशी काही संबंध नाही. आत्ता तुम्ही मगाशी आदिवासी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या जमिनीवर त्यांनी रस्ते काढलेले आहेत, त्यांनी पोल तारा काढलेले आहेत. आदिवासींच्या जमिनीचा कायदा हस्तांतराचा कायदा नसताना या एवढा मोठा कायद्याला न जुमानणारी कंपनी याच्या विरोधात आम्ही लढतो आहोत. त्यांनी असं म्हटलंय कलेक्टर साहेबांना की आमचा या तारांशी काही संबंध नाही, वीज पारेषण कंपनीबरोबर तुम्ही संघर्ष करा. म्हणून आमची आगामी लढाई ही धुळ्यामध्ये जाऊन वीज पारेषण कंपनीचं मुख्यालय जिथं आहे तिथं आम्ही त्यातल्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही यांना मोबदला दिला का. आणि याच्याही पुढे जाऊन आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल, या खात्याचे आदिवासी खात्याचे मंत्री आणि इतर जे काही संबंधित लोक आहेत त्यांना हे सर्व शेतकरी आम्ही आगामी काळामध्ये भेटणार आहोत. जोपर्यंत या शेतकऱ्यांना प्रति एकरी किंवा प्रति वर्षाचे 2 लाखप्रमाणे 15 वर्षाचे 30 लाख रुपये मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा थांबणार नाही.